हरि ओम श्रीराम अंबज्ञ नाथ स्वामी। मी जयश्री गजानन साठे, उपासना डोंबिवली पूर्व, उपासना केंद्र डोंबिवली पूर्व। आपण बापूंचे सर्वजण निर्णय अनुभव सांगत असतो, पण काही अनुभव आपल्या स्मरणात राहतात, तर माझा देखील हा एक अनुभव छोटासाच आहे पण स्मरणात राहण्यासारखा आहे। मी वाशीच्या शाळेमध्ये टीचर शिक्षिका होते, त्यामुळे सकाळी शनिवारची सकाळची शाळा असायची। 7:30 वाजताना सकाळच्या शाळेसाठी मी डोंबिवलीहून निघाले, 6 वाजता साधारण मी घर सोडलं। तसंच माझा मुलगा देखील इथल्या मडवी कॉलेजमध्ये होता तेव्हा, तो देखील 7 वाजता कॉलेजला गेला। दोघंजण बाहेर पडलो, घरामध्ये मिस्टर एकटेच होते आणि दोघांकडे, माझ्याकडे एक घराची किल्ली आणि मिस्टरांकडे एक घराची किल्ली, दोघांकडे 2 किल्ल्या होत्या। आता आम्ही दोघंजण बाहेर पडल्यानंतर मिस्टर घरातली बारीकसारीक कामं उरकून आंघोळ वगैरे केली आणि लुंगी नेसून आणि गंजी फ्रॉक घालून ते पेपर आणि दूध आणण्यासाठी बाहेर पडले। घाईघाईमध्ये ते किल्ली विसरले घराची आणि पटकन दार ओढून घेतलं, लॅच ओढून घेतलं आणि दूध पेपर आणायला गेले। ते त्यांच्या लक्षात आलं आणि दूध पेपर आणून दाराशी आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की अरे आपण किल्लीबरोबर घेऊन गेलो आणि किल्ली विसरली घरामध्ये। आता त्यांची धाबे दणा आणलं, त्यांचं करू काय, कारण दार उघडल्याशिवाय घरातली कामं होणार नाहीत। पाणी यायचं होतं, कपडे धुवायचे होते, कुकर लावत होतं, कारण मी सकाळच्या शाळेला गेलेले होते, तर 1:30 वाजेपर्यंत मी घरी येणार नव्हते। आणि अशा परिस्थितीमध्ये ते गांगरले की आता मी बापूंचा धावा करायला, बापू मी करू काय, आता दार बंद झालं, मिसेस येईपर्यंत तर किल्ली पण नाही घरामध्ये, दुसऱ्या कोणाकडे किल्ली दिलेली पण नाही, तिच्याकडे एक नाही माझ्याकडे एक दोनच किल्ल्या। आणि मग त्यांना काही सुचेना, ते सारखं बापू बापू करायला लागले, किल्ली तर नाही, आता करू काय मी। आणि विशेष म्हणजे त्यावेळेला आपण रामनाम वह्या लिहित होतो आणि मिस्टरांची साधारणतः 1 दिवसातसुद्धा किंवा 2 दिवसात एक वही पूर्ण व्हायची, आणि त्यांना त्याची काळजी आली की बापू माझी 8 दिवसाला वही पूर्ण झालीच पाहिजे, कारण बापूंच्यावर तेवढा विश्वास होता आणि बापू करून घेणारच, दररोज 1 ते 2 दिवसात एक वही रामनामाची झालीच पाहिजे असा त्यांचा एक निश्चय होता। त्याचं त्यांना वाईट वाटलं की बापू माझं बाकी राहू दे, पण माझी वही आज पुरी होणार नाही, मी बाहेर बसलो 1:30 वाजेपर्यंत मिसेसीपर्यंत, मी करू काय, बापू तुम्ही काही करा, मला घरात घ्या, पहिल्यांनी काहीही करा बापू तुम्ही मला घरात घ्या। आणि अक्षरशः ते दाराशी बसून रडायला लागले, जवळजवळ रडायला लागले आणि दारावरती डोकं टेकून बसले, अक्षरशः बापू बापू करत बसले। खरोखर तुम्हाला आश्चर्य वाटेल की बापू कसे धावून येतात ना, हे आपण सांगू शकत नाही। त्यांनी दारावर डोकं टेकलं आणि कटकन आवाज झाला, त्यावर ते एकदम बघायला आले की आवाज कसा झाला, अक्षरशः दार उघडलं। हे फक्त आणि फक्त तोच करू शकतो, बाकी कोणीही करू शकत नाही, कारण अर्थ त्यांनी त्यांनी मिस्टरांनी बापून हाक मारली, मला वही लिहायची, बापू माझी वही पूर्ण व्हायला पाहिजे, आणि त्या त्यांच्या अर्थ त्यांनी बापूंना यावंच लागलं। अक्षरशः बापूंनी किल्ली नसताना दार ओढून दिलं आणि त्या आत पोचल्या आणि धावत पळत त्यांनी बापूंच्या फोटोसमोर लोटांगण घातलं की बापू खरोखर तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, आज माझ्याकडनं तुम्ही मी घरात येऊ शकलो नसतो 1:30-2 वाजेपर्यंत, मिसेसीपर्यंत मला बाहेर राहावं लागलं असतं, दार उघडू कसा, पण तुम्ही दार उघडून दिलं, खरोखर तुमची किती आम्ही म्हणतो तेवढे ऋणी आहोत। हरिओम श्रीराम अंबज्ञ।